वैमनस्यातून अंबड येथे एका तरुणाचा खून करण्यात आला, त्यामुळे आता नाशिकच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मागील भांडणाची कुरापत काढून तिघा संशयितांनी धारदार शस्त्राने वार करून एका युवकाचा खून केल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास अंबडमधील स्वामीनगर येथे घडली आहे. सोपान माणिकराव टाळकुटे असे खून करण्यात आलेल्या युवकाचं नाव असून या प्रकरणी अंबड पोलिसात विधी संघर्षित बालकासह दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. नमस्कार, मी प्रकाश धुर्वे. काल अंबड परिसरामध्ये जी घटना घडली तर आज आपल्याबरोबर कोकडे सरे यांची काल रात्री 3:30 घटनेबाबत माहिती मिळालेली होती. 3:30 सोपान टाळकुटे यांना त्यांच्या काही मित्रांनी फोन केल्यानंतर ते घराबाहेर पडले. घराबाहेर पडल्यानंतर त्यांना एक विधी संघर्षग्रस्त बालक ज्याचं वय अजून कन्फर्म व्हायचं आहे आणि दोन जण यांनी त्याला काहीतरी पूर्वीच्या वादावरून बाचाबाची केली आणि चाकूने वार करून त्याचा खून केला. या प्रकरणानंतर माहिती मिळताच पोलिसांनी भेट दिली आणि तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आणि त्यांना अटक केलेली आहे. सोपान टाळकुटे हा आहे, तो 25 वर्षाचा युवक आहे आणि भिकारी काम करतो. तसं त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा इतर त्याच्यावर काही बेकायदेशीर कृत्य केल्याचा कुठलाही पोलीस ठाण्यात नोंद नाही. जे आरोपी अटक केलेले आहे त्यापैकी एक जण हा 2 वर्षापूर्वी 16 वर्षाचा होता अशी नोंद कोर्टात झालेली आहे आणि तो 3 महिन्यापूर्वी जीवनाई कस्टडीतून पळून गेलेला आहे असं माहिती समजते आहे. त्याचा तपास ठाणे कस्टडीतून आम्ही करत आहोत, परंतु आज त्याचं वय 18 वर असल्याची शंका आम्हाला निर्माण झालेली आहे आणि आम्ही त्याच्याबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय तपासणी करून घेऊन खात्री करत आहोत. तो एक सोडला तर बाकी दुसरे मेजर आहे. हा जो ज्युनाईल आहे हा ज्युनाईलवर पूर्वी 2 घरफोडीचे आणि 1 चोरीचा गुन्हा दाखल आहे आणि त्याबद्दल त्याच्यावर कारवाई झालेली आहे.